तुळजा भवानी नमो जय माता दी नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केले त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तेव्हा कृपया ते व्हिडिओ जरूर पहा त्यांची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते कोजागिरी पौर्णिमेचा हा अत्यंत दिव्य असा परमपवित्र असा दिवस असतो की ह्या दिवशी आपण जी काही मातेची सेवा करत असतो त्याचं आपल्याला जास्तीचं फळ मिळत असतं त्याचबरोबर आपण मातेची अखंड आपल्यावर कृपा राहावी कारण लक्ष्मीची कृपा असणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण महालक्ष्मी मातेची कृपा असेल तर आपल्याला सुख शांती संपत्ती समृद्धी मिळत असते आणि सदैव आपण यशस्वी होत असतो म्हणून मातेची सदैव कृपा असावी असं प्रत्येकाला वाटत असतं तर बघा ज्यांना जास्त वेळ नाही आहे पण त्यांना मातेची कृपा असावी असं तर प्रत्येकाला वाटत असतं तर की मातेची जास्त सेवा करायला तुम्हाला जरी वेळ नसेल जास्त काही कारणास्तव जर तुम्ही करू शकत नसतील तर बघा आता मी जी सेवा सांगणार आहे जो काही उपाय सांगणार आहे तो अत्यंत प्रभावशाली आहे तुम्ही ह्या पद्धतीने ही मातेची सेवा करू शकतात कारण आपल्याला सर्वांना माहिती की आपली ती जगत जननी आदिशक्ती ही सर्वांची माता आहे आणि ती अत्यंत दयाळू आहे तुम्ही जी काही सेवा मातेच्या चरणी अगदी मनोभावे अर्पण करणार ती माता नक्कीच स्वीकार करेल आणि मातेची आपल्या सर्वांवर अशीच अखंड कृपा राहो तर बघा महालक्ष्मी मातेची अगदी सोपी सेवा आहे तर ती तुम्ही नक्कीच करा तर त्यासाठी आपण मातेची काय सेवा करायला हवी तर बघा पौर्णिमा आज सुरू होते म्हणजेच आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि संध्याकाळी पौर्णिमा सुरुवात होणार आहे तर तुम्हाला दिवसभर काही जमलं नाही तरीच देखील आपण ही साधी सरळ सेवा रात्री नक्कीच करायची आहे पण प्रयत्न करा की आज रात्री तुम्हाला करता येईल कारण ही रात्री केलेली सेवा अत्यंत फलदायी असणार आहे आणि जर समजा काही कारणास्तव तुम्हाला रात्री करणं नाही शक्य झालं तर उद्या दिवसभर देखील तुम्ही करू शकतात म्हणजे दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल तेव्हाही केली तरीही चालू शकतं पण प्रयत्न करा की रात्री तुम्ही एक बारा एक दोन वाजता ही सेवा केली तर अतिउत्तम तर बघा ती सेवा काय करायची आहे तर आपण महालक्ष्मी मातेची सेवा करताना सर्वात अगोदर प्रत्येकाच्या घरी देवाऱ्यामध्ये महालक्ष्मी मातेचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा जे काही असेल तुमच्याकडे मातेचं तर त्याची आपण अगदी छान संध्याकाळी पूजा करून घ्यायची आहे जर तुम्हाला शक्य झालं संध्याकाळी म्हणजे जेव्हा तुम्ही पूजेला बसणार आहात तेव्हाही तर मग ते नऊ वाजता असेल दहा वाजता असेल रात्री किंवा बारा एक वाजता असेल ज्या वेळेला तुम्ही मातेची सेवा करायला सुरुवात करणार आहात तर त्यावेळेला अगोदर मातेला अभिषेक करून घ्यायचा आहे तर पंचामृतने अभिषेक करा किंवा फक्त पाण्याने केला तरीही चालू शकतं आणि ते अभिषेक करताना जर तुम्ही श्रीसुक्त म्हटलं तर अतिउत्तम आणि नाही शक्य झालं तर फक्त ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नम असं म्हणतही मातेला स्नान घातलं तरीही चालू शकतं तर त्यानंतर आपण मातेची देव्हाऱ्यातच स्थापना केली तरीही चालेल वेगळा पाठ मांडण्याची जर तुम्हाला म्हणजे जास्त वेळ नसेल तर तुम्ही अगदी देव्हाऱ्यातही त्या पद्धतीने पूजा करू शकतात मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे पुष्प धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यासाठी जर तुम्ही दूध बनवलेलं असेल आटवलेलं दूध तर तसंही अर्पण करू शकतात किंवा खीर असेल तर खीर अर्पण केली तर अतिउत्तम तर अशा पद्धतीने मातेला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजेच थोडक्यात काय तर मातेची आपल्याला पंचोपचारे अगदी व्यवस्थित पूजा करायची आहे आणि त्यानंतर बघा अगदी सोपा उपाय आहे की तुम्हाला महालक्ष्मी मातेला गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे लक्षात घ्या गुलाबाच्या फुलांची जर माळ तुम्ही अर्पण केली तर खूप चांगला आहे आणि त्याचबरोबर तर आता गुलाबाच्या फुलांची म्हणजे आता लाल गुलाब की गुलाबी कलरचं किंवा काय असे प्रश्न विचारू नका कोणत्याही गुलाबाचं फुल असेल ते तुम्ही नक्कीच अर्पण करू शकता त्या फुलांची माळदेवीला अर्पण करायची आहे फोटो असेल तर ती तो फुलांचा हार मातेला अर्पण करायचं आहे आणि बघा तर त्याचबरोबर तुम्ही मातेला अत्तर देखील लावायचं आहे जर तुमच्याकडे अत्तर असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही आणू शकतात आणि नाही शक्य झालं तरी हरकत नाही आणि अत्तर जर जे असेल तुमच्याकडे अत्तर ते तुम्ही मातेला लावायचं आहे मूर्ती असो की फोटो असो तरी देखील मातेला गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची अत्तर लावायचं आणि त्याचबरोबर मातेचा महालक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो तुम्ही बोलू शकतात आणि महालक्ष्मी मातेचा अगदी साधे सरळ अगदी ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नम असंही म्हटलं तरीही चालू शकतं तर ह्या मंत्राची तुम्हाला कमीत कमी एक माळ जप करायचं आहे आणि जास्तीत जास्त अकरा किंवा एकवीस तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जास्तीत जास्त कितीही करू शकतात पण कमीत कमी एक माळ तरी जप करायचा आहे आणि माळ म्हणजे ज्या माळेवर तुम्ही जप करणार आहात तर ती माळ जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कमलगट्याची माळ असते त्याच्यावर केला तर अतिउत्तम आणि नसेल तर तुमच्याकडे जी माळ असेल त्या माळवर तुम्ही एक माळ तरी ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः किंवा तुम्हाला जो मंत्र येत असेल त्याचं तासे तुम्ही एक माळ जप करायचा आहे आणि त्याचबरोबर विष्णूचा जो मंत्र आहे तर तुम्हाला विष्णूंचा जो मंत्र येत असेल तो बोला आणि जर नसेल येत म्हणजे विष्णू गायत्री मंत्र वगैरे येत नसेल तर सरळ ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नम या मंत्राचाही कमीत कमी एक जप करायचा आणि जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही जप करू शकतात तर बघा अगदी साधी सरळ सेवा आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला अजून वेळ असेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र किंवा सुक्त एक वेळा जरी म्हटलं तरीही चालू शकतं तर अगदी अशी साधी सरळसेवा आहे पण नक्की करा बघा मातेला गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे अत्तर लावायचं आहे आणि त्याचबरोबर एक माळ किंवा जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार महालक्ष्मी मंत्र आणि एक माळ विष्णू मंत्र आणि त्याचबरोबर मातेची आरतीही करायला विसरायचं नाही ही सर्व पूजा करायची आहे पंचोपचारी पूजा करायची मातेला नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्य अर्पण करताना तांदळाची खीर किंवा आटवलेलं दूध असेल तेही चालू शकतं आणि जर तुमच्याकडे मखाणा असेल विड्याचं पान असेल तर तेही तुम्ही मातेला नक्कीच अर्पण करा आणि त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे कमळाचं फुलंही सहज उपलब्ध होत असेल तर तेही तुम्ही अर्पण करू शकतात तर बघा आणि जर बसे असले खीर असेल तर हे जे मातेला आवडत असतं ते आपण अर्पण करायचं आहे आणि जर तुम्हाला खरंच सांगते जर जास्त से सेवा करायला वेळ नसेल कारण काहींचं कहीं काही कारणं असतात की त्यामुळे त्यांची इच्छा असून देखील त्यांना जास्तीची सेवा करायला शक्य होत नाही किंवा काहींना जास्त वेळ खाली बसायला जमत नाही तर त्यांनी जर तुम्हाला सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही चेअरवर बसूनही ही सेवा केली तरीही चालू शकतं तर अशा पद्धतीने मातेची अगदी साधी सरळ सेवा केली पण ती अत्यंत प्रभावी आहे हे, हे लक्षात घ्या आणि मातेला आपण जे काही अंतकरणापासून अर्पण करत असतो तर ती सेवा मातेपर्यंत नक्कीच पोहोचत असते तर, तर अशा पद्धतीनेही तुम्ही मातेची सेवा करून ह्या ज्या परमपवित्र असा जो पर्व आहे कोजागिरी पौर्णिमेचा तर त्या दिवशी मातेची कृपा संपादन करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही सेवा नक्की करा आणि जर ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला ला। करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा आणि या अगोदर बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद जय महालक्ष्मी मात की जय